हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जो काही सीसॅटचा पेपर आहे तो क्वालिफाईन केलेला आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आणि तुम्हाला जे काही विद्यार्थी मुक्त विद्यापीठापासून पदवी पूर्ण करत आहेत त्यांचा काय फायदा होईल ह्याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे त्यांच्याकडून हे जे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे दिनांक 2 मे 2022 याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, जो काही सीसॅटचा पेपर आहे तो पेपर क्वालिफाईन केलेला आहे. आता क्वालिफाईन म्हणजे काय नेमकं, ते सर्व गोष्टी आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. आता हे जे प्रसिद्धीपत्रक आहे काय म्हणतो बघा, एकदम थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 सीसॅट हा अर्हताकारी क्वालिफाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी किमान 33% गुणांची अट अर्हता प्राप्त करण्यासाठी विहित करण्यात येत आहे. या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षासाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजे जो काही तुमचं पेपर क्रमांक 1 आहे, पेपर क्रमांक 1 गुणाच्या आधारावर, म्हणजे तुमचं जे पेपर क्रमांक 1 आहे GS, ह्या GS गुणाच्या आधारावर तुम्हाला जो काही कट ऑफ आहे, तुमचं जे काही मुख्य परीक्षेला तुम्ही प्रवेश घेशाल किंवा मुख्य परीक्षा तुम्ही देऊ शकता कशावरून, GS म्हणजे पेपर क्रमांक 1 देऊ शकता, 1 गुणावरूनच तुम्ही देऊ शकता. आता सीसॅटचे जे काही पेपर आहे गुण आहेत ते गुण तुम्हाला ग्राह्य धरले जाणार नाहीत तुमच्या कट ऑफमध्ये, कारण तो पेपर काय झाला, क्वालिफाईन झाला. म्हणजे तुम्हाला त्या पेपरमध्ये 33% जर गुण घेतलात तुम्ही तर तुम्हाला तो पेपर पास झालेला आहात, त्याचे गुण पण पडत नाहीत. आता याच्यामध्ये आता 33% म्हणजे किती मार्क असणार बघा, 33% म्हणजे काय, 100 चे 33% झाले ते, 100 चे काय झाले 33% झाले. आणि त्याच्यामध्ये जो काही सीसॅटचा पेपर आहे, सीसॅटचा पेपर असतो 200 गुणाचा असतो सीसॅटचा पेपर. आता 200 गुणाचा पेपर आहे तर 100 चे 33% असतात, तर मग आता 200 गुणाचा पेपर असल्यामुळं 33 दुणे किती होतात, 66, म्हणजे 66 मार्क घ्यायचे आहेत तुम्हाला. 200 पैकी किती, 66 मार्क घ्यायचे आहेत सीसॅटमध्ये. जर तुम्ही 66 मार्क घेतलात तर सीसॅट तुम्ही पास झालात. त्याच्यामध्ये आता GS जो काय आहे, GS जे काही गुण आहे त्या गुणावरच तुम्हाला मुख्य परीक्षा तुम्ही देऊ शकता. आता GS पण 100 प्रश्न असतात, GS किती असतात, 100 प्रश्न असतात, आणि त्यांना गुण किती असते, 200 गुण असतात. आणि सीसॅटचा जर तुम्हाला गुणबद्दल माहीत नसेल तर बघा, त्याच्यामध्ये 80 प्रश्न असतात आणि त्याला किती असतात, 200 गुण असतात. आणि सीसॅटमध्ये एका प्रश्नाला किती गुण दिले असतात, 2.5 गुण, एका प्रश्नाला किती, 2.5 गुण तुम्हाला दिले जातात. आणि याच्यामध्ये बघा, जर सीसॅटमध्ये तुम्हाला 66 मार्क जर घ्यायचे असतील तर तुम्हाला किती प्रश्न सोडवावे लागतील ह्या 80 पैकी, 80 पैकी तुम्हाला जर तुम्ही 30 प्रश्न जर सोडवला, 80 पैकी जर तुम्ही 30 प्रश्न जरी सोडवला तरी तुम्ही पास होऊन जाणार, कारण तुम्हाला 80 प्रश्न सोडवला तर 70+ मार्क पडतील तुम्हाला, 70 किती प्लस अधिक मार्क तुम्हाला पडतील. आता याच्यामध्ये मुक्त विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचं काय फायदा होईल, याच्यामध्ये जो काही सीसॅटचा पेपर आहे त्याच्यामध्ये तुमचं गणित असते, त्याच्यामध्ये काय असते, गणित असते, त्याच्यामध्ये काय असते, बुद्धिमत्ता असते, त्याच्यामध्ये असते बुद्धिमत्ता असते, त्याच्यानंतर असते त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात. हे गणित, बुद्धिमत्ता, डिसिजन मेकिंगचे किती किती प्रश्न असतात त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवेल, पण त्या टाईपचे प्रश्न दिलेले जातात, त्याच्यामुळे जास्त विद्यार्थ्यांना तो पेपर अवघड जातो त्याच्यामध्ये. आणि पॅसेजसुद्धा असतात, पॅसेजसुद्धा विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी अवघड जातो. पण GS काय असते, फक्त तुम्हाला MCQ टाईपचे प्रश्न दिलेले जातात. त्याच्यामध्ये असतो आपला इतिहास असतो, त्याच्यानंतर भूगोल असतो, त्याच्यामध्ये विज्ञान असतो, चालू घडामोडी असतात, त्याच्यामध्ये पर्यावरण, त्याच्यानंतर समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इकॉनॉमिक्स, सर्व असतं GS. आणि आता तुम्हाला GS फक्त MCQ असल्यामुळं GS अभ्यास फुल करायचा आहे. आणि मुक्त विद्यापीठाचं जे काही फर्स्ट इयर ते थर्ड इयरपर्यंत
फर्स्ट इयर ते थर्ड इयरपर्यंत जर तुम्ही अभ्यास केला असाल तर एम पी एस सीचा 50% च्या वर अभ्यास तुमचा होऊन जाईल। कारण फर्स्ट इयरपासून थर्ड इयरपर्यंत खूप सारी सिलेबस तुमचं कवर होऊन जाईल, त्याच्यामध्ये इतिहास येऊन जाईल, तुमचं पर्यावरण येऊन जाईल, इकॉनॉमिक येऊन जाईल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये, भूगोलसुद्धा येऊन जाईल तुमचं मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकामधून। त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, मुक्त विद्यापीठाचे पुस्तकचं जे काही चॅप्टर आहे ते व्यवस्थित वाचून घ्या, तुम्हाला एम पी एस सीमध्ये पण त्याचा फायदा होईल। त्याच्यानंतर जे काही सी सॅट आहे, सी सॅटमध्ये तुम्हाला फक्त किती गुण घ्यायचे आहेत, 33% गुण घ्यायचे आहेत, म्हणजे 66 मार्क घ्यायचे आहेत तुम्हाला 200 पैकी 66 मार्क घ्यायचे आहेत। आणि जर तुम्ही फक्त आणि फक्त 70 प्रश्न जरी सोडवलात, 70 प्रश्न तरी तुम्हाला 30 प्रश्न जरी तुम्ही 30 प्रश्न जरी सोडवलात तरी तुम्हाला 70 मार्कांच्या वर मार्क पडतील। 30 प्रश्न 200 पैकी तुम्हाला 80 पैकी किती प्रश्न, 30 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। अशा प्रकारे ही माहिती होती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।